ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हसगोळे खून प्रकरण, वाहनासह मैताच्या गळ्यातील सोनसाकळी ताब्यात. आणखीन काही संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू. बेळगाव व चंदगड तालुक्यात खळबळ उडून देणाऱ्या हसगोळी तालुका चंदगड येथील खून प्रकरणी गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन व मृताच्या गळ्यातील सुमारे 2 लाखांची सोन साकळी चंदगड पोलिसांनी सोनोली तालुका बेळगाव येथून ताब्यात घेतली आहे. 26 मार्च रोजी वसंत पांडुरंग पाटील राहणार हसगोळी तालुका चंदगड यांचा हसगोळी जवळील काजूबागेत गळा चुरून खून करण्यात आला होता. वसंत यांचा अल्पवयीन पुतण्या व त्याचा आत्ते भाऊ गणेश परशुराम संगरुच्चे वय वर्ष 26 सोनोली तालुका बेळगाव या दोघांनी खुनानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गणेशच्या चारचाकी वाहनाचा वापर केल्याचं चंदगड पोलिसांच्या ताब्यात आलं आहे. त्यामुळे गणेशच्या घरातून मृतदेहाच्या गळ्यातील सोन साखळी व वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसेच संशयितांनी घटनास्थळी हसगोळी येथे आणून पोलिसांनी अधिक तपासही केला होता. या खून प्रकरणात मोठी गुंतागुंत असल्याचं खुनाचा छडा लावण्यासाठी चंदगड पोलिसांना कोल्हापूर पोलिसांची मदत घ्यावी लागली. 3 विशेष पथकाद्वारे तपास करून खुनाचा छडा लावण्यात यश आलं. खून हसगोळीत मृतदेह जंगम हट्टीत नदीत तर मोबाईल लोकेशन कोवाड येथे दाखवत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखीन काही संशयित आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड.